राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविद्यालयं एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा विचार आहे असं जाहीर केलं प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय होईल असं सामंत यांनी स्पष्ट केलं शिवाय महाविद्यालयीन तरुणांचं किती टक्के लसीकरण झालंय याचा विचार करूनही संबंधित जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं दरम्यान यावर्षी पंधरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत सीईटी टी परीक्षा घेतली जाईल असंही सामंत यांनी जाहीर केलं आहे दहावी आणि बारावीचे निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी प्रत्यक्ष महाविद्यालयं कधीपासून सुरू होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही या पार्श्वभूमीवर आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शासनाची भूमिका स्पष्ट केली राज्यात सगळीकडे कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागलाय त्यामुळंच आता शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती सामंत यांनी दिली एक नोव्हेंबर पासून सर्व महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सर्व महाविद्यालय सुरू होतील असं नाही ज्या त्या जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती तपासून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं किती टक्के अभ्यासक्रम वगळावा लागेल याबद्दलची त्यावेळी माहिती दिली जाईल असंही नामदार सामंत यांनी म्हटलं आहे जरी महाविद्यालय सुरू झाली तरी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन बंधनकारक असेल तसंच राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण होणं महत्वाचं आहे असंही सामंत यांनी सांगितलं दरम्यान यावर्षी पंधरा सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाईल असंही सामंत यांनी जाहीर केलं यावर्षी सीईटी ला आठ लाख पंचावन्न हजार आठशे एकोणसत्तर विद्यार्थी बसणार आहेत त्यामुळं यंदा सीईटीची केंद्रसंख्या वाढवली आहे सुमारे दोनशे सव्वीस केंद्रांवर सीईटीची टीची परीक्षा घेतली जाणार आहे